सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनल वर। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना सोलापूर युवा काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। नमस्कार, मी सुमित भोसले, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस। 2 दिवसापूर्वी माझे नेते, माझे मार्गदर्शक, माझे मित्र माननीय सत्यजित दादा तांबे पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आपली उमेदवारी भरली। त्यावरून जे महाराष्ट्रामध्ये अखंड तांडव निर्माण झाला, जे गोंधळ उडाला, मला महाराष्ट्राच्या जनतेला व नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या पदवीधरांना व तिथल्या मतदारांना मला एवढं सांगायचं आहे की तुमच्यासाठी एक आश्वासक नेतृत्वाने फॉर्म भरलेला आहे, जो प्रामाणिक आहे, जो युवक आहे, जो नक्कीच आपला देश घडवण्याचं काम करेल आणि तुमच्या मतदारसंघासाठी किंवा तुमच्या विविध प्रश्नांसाठी काम करेल। अनेक जण त्याला विरोध करतायत, अनेक जण त्याला पाठिंबा देत आहेत, पण विरोध करणाऱ्यांना मला एवढं सांगायचं आहे की विरोध करतानाही त्याची क्षमता बघा, त्याची कर्तृत्व बघा। ज्या पद्धतीने गेट इन्स्पायर्डच्या माध्यमातून अनेक लाखो युवकांना जोडण्याचं काम, एक उद्योजकता, एक आंतरप्रेन्युअर बनवण्याचं काम सत्यजित तांबे करत आहेत, अनेक युवकांना मार्गदर्शन करत आहेत। तुम्ही आज सोशल मीडियावर बघताय तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरवरती जर कुठला नेता असेल मार्गदर्शन करण्यामध्ये तर तो सत्यजित तांबे आहे। असे अनेक नेते आम्ही बघितले, पण सत्यजित तांबे सारखा नेता जो आपला असा वाटेल असा नेता आम्ही क्वचितच बघितलेला आहे, जो मित्रासारखं मार्गदर्शन करेल, जो वडिलांसारखं मार्गदर्शन करेल, असं कोणीच आज महाराष्ट्रामध्ये नाही जे ते आपल्या स्वार्थासाठी काम करतात। पण एकमेव नेतृत्व आहे सत्यजित तांबे, जे सर्वसामान्यांसाठी झटतो, जे एखादा शब्द जर दिला तर तो पूर्ण करणार आणि सर्वसामान्यांना जोडणारा नेता। गेली 20-22 वर्ष झाले, असे अनेक महाराष्ट्रातले युवक आहेत ज्यांना जोडण्याचं काम सत्यजित दादांनी केलेलं आहे, ज्यांचे अनेक प्रश्न, अनेक त्यांची समस्या सोडवण्याचं काम हे सत्यजित दादांनी केलेलं आहे। आंदोलन कशी केली पाहिजे, कार्यक्रम कसे केले पाहिजे, एक विजन त्यांच्या डोक्यात तयार असतं, एक विजनरी नेता आहे, त्यांच्याकडे एक विजन तयार आहे, तर त्याचा लाभ घ्या, त्या माणसाचा उपभोग घ्या, त्या उपभोग करून घ्या त्या विचारांचा। हे नक्कीच आपल्या युवकांना त्याचा फायदा होणार आहे। येणाऱ्या विधान परिषदेमध्ये आपण नक्की सत्यजित दादांना पाठवू आणि आपले प्रश्न एक पोट तिडकिनी मांडणारा नेता म्हणून आपण त्यांना पाठवू। बाकी विरोध हे राजकारणात हे चालत राहील, पण राजकारणाची आज जर परिषद भाषा बदलायची असेल तर सत्यजित तांबेंना मत द्या, एवढंच सांगतो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।